दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य पुणे शहराच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. स्वामी विवेकानंद सोसायटी तळजाई पठार पुणे येथे यावेळी सामाजिक नेते सचिनभाऊ देडे, ते सामाजिक नेते संतोषभाऊ खाडे, युवा भीमसेना पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दनाने, बोल महाराष्ट्र चॅनेलचे संपादक सनीभाऊसाहेब डाडर, आरपीआय नेते राकेशभाऊ गोने, युवा भीमसेना पुणे शहराध्यक्ष महिला आघाडी फिमिदा इनामदार, पत्रकार अमीर शेख, राहुल जोगदंड पांचाळ, कार्यक्रमाचे आयोजक रियाजभाई शेख, मुमताज ताई शेख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शुभमभाऊ डावरे, सामाजिक कार्यकर्ते प्रतीकभाऊ कोपडे, यासिन शेख, कौशल्याताई कसबे, गिरिजाताई लोखंडे, समीर सय्यद, युवराज शेलार आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. आज 132वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. आज सर्वीकडं आज उत्साहाचं वातावरण आहे आणि आज सगळ्यांना बाबासाहेबांनी जे शिकवण दिलं ते सगळ्यांनी बाबासाहेबांच्या मनात म्हणजे आपल्या हृदयात जरी शिकवण आहे तरी आपल्या डोक्यात घेऊन ती पुढे चालवावं. आणि आज सर्वांना गणेश दनानी साहेब असं भाऊ असं आमचे सर्वांना कार गणेश भाऊंचं काम नेहमी चांगलं असतं ते आमचे राकेश भाऊ सागर संपादक साहेब जय भीम. 132व्या जयंतीनिमित्त आज तळजय पठार परिसरात गणेश दनाने रियाज प्रतीक कोपडे यांनी जो काही कार्यक्रम घेतला आहे संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे इथं जे काय आम्हाला मान दिला 132व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यास आम्हाला विनंती देऊन बोलवलं त्याबद्दल मी त्या सर्व संयोजकाचं आभार मानतो आणि 132व्या जयंतीनिमित्त सर्वांचे अभिनंदन करतो. जय जय भारत.